काँग्रेस आय पक्षाचे युवा नेते खासदार राजीव सातव यांचे पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. शनिवारी त्यांना निमोनियाची लागण झाली होती. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये सायटोमॅगिलो हा नवा व्हायरस सापडला होता. त्यामुळेच त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. मुंबई येथील डॉक्टर राहुल पंडित, डॉक्टर शशांक जोशी यांच्या पथकाने पुण्यात येऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. मात्र प्रकृती सुधारत असतानाच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. राजीव सातव हे शांत संयमी स्वभावाचे अभ्यासू नेते व काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते होते. काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. त्यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपदावर यशस्वी कारकीर्द गाजवली होती. त्यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांना संसद रत्न पुरस्कारही मिळाला होता. आज ही दुःखद बातमी समजल्यावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मायभूमी न्यूज चॅनलच्या वतीने स्वर्गीय राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.